खाडी या दोन बलाढ्य संघामध्ये वाडेकर संघ अंतिम फेरी गाठतोय. दोन धावा एका धावेने सामना जिंकला. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. जो चौकार मी म्हणेन कपिलने अडवला तो टर्निंग पॉइंट आहे सामन्याचा. पहिले षटक होते गोलंदाज मोतीराम भोईर. आज आपण मोतीराम भोईर यांचे पिताश्री सुद्धा आपण बघतोय. यावेळेस माता चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ऋषी भोईर चांगलं क्षेत्र होतं. ऋषी भोईरचं एक धाव मी दे. पहिल्या चेंडूवरती एक धाव मी दे ती म्हणजे फलंदाज रवीला. स्ट्रायकरना फलंदाज देतो विशाल मात्रे. गोलंदाज आपण बघतोय मोतीराम भोईर. मोतीराम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑन रिजन मधन. चेंडू वन बाउन्स सीमा पार. चार धावांसाठी गुड शॉट. अविनाश आणि मोतीरामचे पप्पा सुद्धा इथे सामना एन्जॉय करत आहेत. नागनाथ भोईर स्वागत आहे आपले या स्पर्धेमध्ये. मोतीराम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र विशालने खेळून काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. केतन मात्रे चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय केतन मात्रेचं. तेवढी चांगली फेकी आपल्या भागामध्ये. एक धावामध्ये एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या खाडी संघाची बिन बाद 6 धावसंख्या धावपलकावर. 5 षटकांचा सामना सेमीफायनलचा सामना खाडी वर्सेस वाकलन. दोन बलाढ्य संघांमध्ये मोतीराम. यावेळेस मात्र रवीने खेळून काढला चेंडू लॉंगांच्या डोक्यावर. 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 12 धावा धावपलकावर. अप्रतिम सुरुवात आपल्या बघा मी ते गावदेव क्रिकेट संघ खाडी या संघाकडनं. यावेळेस मात्र रवीने खेळून काढला चेंडू. केतन मात्र झुल खाली आले होते परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. सलग 3 षटकार मारले त्यामुळे राजेश अनंतबाडे यांच्याकडनं 2000 रुपये पारिषिक आहे. तसंच या स्पर्धे सामन्यात अर्धशतक ठोकलं तरी 2000 रुपये पारिषिक राजेश अनंत. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. तसं षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडला. सुभाष अनंतबाडे यांच्याकडे 300 रुपये आहे. आणि जर झेल एका हाताने पकडला तर 500 रुपये पाडू शकेल. आणि कॅनन मेन्स वर काढणं सुद्धा एक टी शर्ट सुद्धा आहे प्रेक्षकांसाठी. आमच्या व्यासपीठावर आता त्यांचं आगमन झालं ते म्हणजे लालचंद्र भोईर साहेब माजी सरपंच कोळेगाव. तसेच शैलेजा लालचंद्र भोईर नगरसेविका केडीएमसी. जे आमची मेन एंट्री तिथे कोणीही थांबू नका. गुरुनाथ पाटील खार्डी यांच्याकडनं आपण रवीसाठी 500 रुपये पारशी झालेले. तब्बल मोतीरामच्या षटकात 22 धावा गुडल्या. दुसरं षटक येतो गोलंदाज जीत भोईर. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तेवढाच चांगला झेल फलंदाज बाद. अभी कोणती चूक करत नाहीये. विशाल मात्र बॅक टू पॅव्हिलियन.
म्हणजे अवीने अप्रतिम झेल डिपला, त्यामुळे सुभाष आनंदबाडे यांच्याने 200 रुपयाचा पारिश्रमिक अवी साडी एका हाताने झेल पकडले आणि विशाल म्हात्रे सारख्या खेळाडूला बॅक टू पॅवेलियन जावं लागते. नवीन फलंदाज हेमंत म्हात्रे येतो तिसऱ्या क्रमांकावरती, 1 बाद 22 अशी धावसंख्या खाडी. संघाचे जीत मात्र यश संपादन करतोय पहिल्या चेंडूवरती. कष्टपैलू खेळाडू म्हणून झिझी स्फोट वाकलन संघाचा गौदवी गजानन क्रिकेट संघ वाकलन. यावेळेस मात्र चेंडू हलक्यात घेऊन करतोय, चेंडू ठावतोय मोतीराम, चेंडू खाली, एक धाव मात्र इथे रोखू शकत नाहीये. एक धाव मी देते रवीला, एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 23. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे गौदवी क्रिकेट संघ खाडी या संघाकडनं. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 23 धावा धावपलकावर. जीत यावेळेस माझा चेंडू खेळून करतोय, मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे. मोतीराम भोईर झेल खाली येतोय, मोतीराम कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद ज्या संघाने पहिल्या षटकात 22 धावा कुठल्या जातो, संघ मात्र थोडासा बॅकफुटवर येतोय. कारण की जीत भोईर 3 चेंडू टाकले, 2 फलंदाज बाद केले आहेत आणि 1 गडी बाद केलाय. परत जीत यावेळेस मात्र रवीने रिवर्सचा वापर केलाय, चेंडू 1 बाऊ सीमापार 4 धावांसाठी. रवी वैयक्तिक 22 धावांनी घेतोय, 6 चेंडूमध्ये 22 धावा केल्या आहेत रवीने. एक आक्रमक फलंदाज आपल्या बघामध्ये रवीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला होता, अपील केला ते जीत भोईर. आपण बघतोय खूप अपील करतात, एक्सपेक्ट आपण होती जितेश भोईर. धाव चेंडूची समाप्ती होते, ज्या जीतला चौथ्या चेंडू चौकार लागला होता तो जीत भोईर मात्र 5वा चेंडू अप्रतिम टाकला होता चेंडू. धावसंख्या 27 धावा पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. जीत स्टॅकेंड फलंदाज रवी. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव मात्र इथे मिळते. मोतीराम इथे बॅकिंग साठी षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खाडी संघ धावसंख्या 2 गडी बाद 28-14 सरासरी धावा कुठल्या आहेत. दोन षटकाच्या समाप्ती खाडी संघ धावसंख्या 28, पहिल्या षटकात 22 आणि दुसऱ्या षटकात जीतने फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद केल्या. 14च्या सरासरीने धावा कुठल्या त्या म्हणजे खाडी संघ. तिसरे षटक होते गोलंदाज केतन म्हात्रे. एडीसी विश्वातील खूप मोठं नाव आता मात्र म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. केतन म्हात्रे 20 दिवसात ज्या खेळाडूला 2 बाईक मिळाले असा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय केतन म्हात्रे. टायगर चषक मध्ये सुद्धा म्हणजे याच खेळाडूला बाईक मिळाली. गावदेवी क्रिकेट क्लब खाडी संघाने स्पर्धा आयोजित केली होती, डे स्पर्धा. डे स्पर्धेत सुद्धा याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती. 2 वेळा या खेळाडू आपण बघतोय बाईक मिळाली. आता मात्र केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, 1 धाव मात्र इथे मिळते. फलंदाज इथे बाद होते, पंकज बाद होते. एक वीरा आईचा, एक वीरा आईचा, देऊल सत मिलान माझे, एक वीरा आईचा, एक वीरा आईचा, ते झिंगा तुला विलान माझे, एक वीरा आईचा.
देसेगावचे अध्यक्ष बारा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. देसेगावचे अध्यक्ष बारा म्हात्रे तसेच देसेगावचे पंढरीनाथ म्हात्रे दोन भाई का बनवले म्हणजे दोन आणि दोन चार चाकी गाडी करेल. मात्र आता लक्ष असणार केतन म्हात्रेचं स्वर्गीय रतन व स्मृती चषक मध्ये येणार काही दिवसात ती स्पर्धा सुद्धा सुरू होणार आहे. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केला ते पंच कोणत्या प्रकारची खून करत नाही. निर्धाव चंडूची समाप्ती होते. धावसंख्या दिसते धावसंख्या दिली 28 कारण की हा प्रश्न डायगरच्या स्पर्धेत प्रसाद परब सर यांनी सुद्धा विचारलं होतं केतन म्हात्रेला कारण की दोन बाईक मिळाल्यात नक्कीच आता त्यांचं लक्ष फोर व्हीलर कडे असणार आहे. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट कोळगाव यांकडनं. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद अप्रतिम गोंदे आपला बघा मी ते केतन म्हात्रेच्या माध्यमातून. या सर्वांमध्ये देसेगावचे अध्यक्ष बाराम म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. तसेच पंढरीनाथ म्हात्रे देसाई या स्पर्धेत सुद्धा आपण होतो एक चांगली छाप सोडली केतन म्हात्रेने आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूचा चेंडू फक्त दिशा दिली चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते उचलतोय फेकी करतोय चांगलं क्षेत्ररक्षक आपल्या बघा मी ते अविनाश एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या खार्डिस संघाचे 29 जखार्डिस संघाने पहिल्या षटकात 22 धावा कुठल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकात जीत भोईरने फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू आक्रमण करतोय चेंडू ट्रॅव्हलतोय लॉंग ऑन रिजन मधन जीत भोईर चेंडू खाली येतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या भागा मध्ये जीत भोईरचं. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या तिथे 30 धावा. तसेच रमेश मारुती पाटील यांना विनंती होतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. रमेश मारुती पाटील आपले सहर्ष स्वागत या स्पर्धेत आताच ज्यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस माझा चेंडू आक्रमण करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जीत भोईर चेंडू खाली येतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या बघा मी ते जीत भोईरचं. यावेळेस मात्र फेकी केली होती 2 धाव मात्र मी आहेत 2 धाव मी आहेत षटक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 32 धावा धावपळकर आपल्या बघा मित्र आहेत. घेतो ते नाव लिहिलं कुठे गेलाय तसं आपण होती लालचंद्र भोईर साहेब यांचंही आगमन होते माजी सरपंच कोळेगाव तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका शैलजा लालचंद्र भोईर ताईंचं सुद्धा आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती त्यांचंही सहर्ष स्वागत. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. तसेच देसेगावचे अध्यक्ष बाराम म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मकर संक्रांत चषक सन 2017 मध्ये अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक अप्रतिम ड्रीम युगा बाईक बघतोय ती जी आम्हाला दिली ती म्हणजे कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थी सो पूजा गजानन पाटील नगरसेविका यांच्याकडनं जी बाईक आम्हाला आली इथे कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मान्यवरांचं खूप खूप प्रमाणात आगमन होणार आहे इथे. तसेच पंढरीनाथ म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मकर संक्रांत चषक सन 2017 मध्ये सहर्ष स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खार्डिस संघाची धावसंख्या ती 32 धावा धावपळकावरती. 4थं षटक घेऊन गोलंदाज जीत भोईर. वाडेकर संघ आपण बघतोय मेगा फायनल मध्ये प्रवेश केला यातून जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय जीत भोईरने सांगितलं होतं जेव्हा जीत भोईरशी आम्ही संपर्क साधलो होतं त्यांनी प्रथमच या संघाला या स्पर्धेत. यावेळी मात्र पायची अपील फलंदाज बाद सूरज भोईर बॅक टू पॅवेलियन.
डॉक्टर जयेश पाटील आपण इथं आला असेल तर आपण सीताराम पाटील यांच्याशी संपर्क साधायचे. डॉक्टर जयेश पाटील व्यासपीठावर यायचे. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता जीत भोईरने, सूरज फौजदारला कोणती संधी मिळाली आणि पाहिजे होते फलंदाज, धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा धावपळ करणार नवीन फलंदाज विजय येतोय. कधी प्रसाद सर आम्ही जेव्हा जीत भोईरशी संपर्क साधला होता, जीत भोईरने सांगितलं होतं की आम्हाला प्रथमच मकर संक्रांत चषकमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही पूर्णपणे सोनं करणार आहोत. नक्कीच आतापर्यंत त्या संधीचं सोनं केलं मी म्हणेन जी जी स्फोट वाकण संघाने. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे या संघाने. आता आपण विचार करायचा दुसऱ्या बाजूला आपण होती गावदेव क्रिकेट क्लब खार्डी. खार्डी संघाने सुद्धा अप्रतिम कामगिरी दाखवली या स्पर्धेमध्ये, परंतु तो संघ मात्र थोडासा आता अडचण देतोय. कारण जी सुरुवात केली होती फलंदाज रवी आणि विशालने, ती सुरुवात टिकवता येत नाहीये ती म्हणजे खार्डी संघाला जीत. कारण जीतने दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. यावेळी मात्र चेंडू खाऊन काढतोय, चेंडू ठाऊन येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. केतन मात्रे एक चांगला क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद, साहिल बॅक टू पॅव्हेलियन. सहा गडी बाद 32 अशी धावसंख्या खाडी संघाची. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जीत भोईर चांगली गोलंदाजी करतोय. 32 धावा ज्या संघाने पहिल्या षटकात, मोतीरामच्या षटकात 22 धावा कुठल्या होत्या, तो संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफोर्ड खूप घाई करतोय खाडी संघ. कारण पहिल्या षटकात 22 धावा आल्या, त्यानंतर धावांचा वेग पूर्णपणे कमी केला तो म्हणजे मी म्हणेल जीत भोईर या गोलंदाने. एक जबरदस्त गोलंदाज जीत भोईर, लवकरात त्याचा गोलंदाज जीत भोईर. सेकंड फलंदाज प्रल्हाद पाटील यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू टावळतोय पॉइंट रिझन मधून मोतीराम भोईर, चेंडू खाली येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं, तेवढी चांगली फेकी आपल्या भागामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं मोतीराम भोईरचं. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या 34 धावपलकावर दोन खेळाडू आपण बघतोय. कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले होते मोतीराम भोईर. धावसंख्या 34, यावेळी मात्र अपील केलं ते क्षेत्ररक्षक आपण बघतोय प्रदीप बंसल एकबाईचे खून करतायत. झेलचं अपील केलं होतं मी म्हणेल, पण त्यांचा योग्य निर्णय तिथे एक धावमध्ये एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या तिथे 35 धावा धावपलकावर. चौथा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जीत भोईर, आतापर्यंत जीत भोईरने अप्रतिम गोलंदाज दाखवली या स्पर्धेमध्ये. सेकंड फलंदाज विजय, यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्वतः चेंडू फील्ड करतोय गोलंदाज जीत भोईर. एक धाव मात्र इथे मिळते खाडी संघाला, खाडी संघ धावसंख्या तिथे 36. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या दी फक्त आणि फक्त 36 धावा. अप्रतिम कमबॅक केलाय ते म्हणजे जीजी स्फोट वाकलन संघाने. किती आत्मविश्वास खूप वाढलाय या संघाचा, ज्या प्रकारे हा संघ कामगिरी करतोय 2016-2017 मध्ये. यावेळी मात्र गती परिवर्तन आपल्याला बघावी ते, षटक समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 36 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 36 धावा धावपलकर. अजून एक षटक शिल्लक आहे. कारण पहिल्या षटक आपण मिळले 22 धावा दिल्या होत्या मोतीराम भोईने, दुसरं षटक जीत भोईने टाकलं 6 धावा दिल्या, तिसरं षटक केतनने टाकलं फक्त 4 धावा दिल्या एक गडी बाद केला, चौथं षटक पुन्हा जीतने टाकलं 4 धावा दिल्या एक गडी बाद केला. म्हणजे जीत भोईरने 2 षटकं टाकली, 10 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36, शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अविनाश भोईर, मोतीराम भोईर यांचे बंधुराज अविनाश भोईर, केतन मात्रे आणि यामध्ये किरण मात्रे, दोन बंधू आपण बघतोय. त्यानंतर जीत भोईर आणि ऋषी भोईर, दोन मध्ये 6 खेळाडू आपण बघतोय. 3 जोड्या आपण बघतोय बंधुराजाच्या या संघामध्ये वाकलन संघामध्ये, त्यामध्ये आपण
शॉट फाइनल बघतोय विनोद भोईर या 20 मधला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतो चेंडू ट्रॅव्हल तो ऋषी भोईर चेंडू खाली थोडीशी मिस फील्ड झाली होती एक धाव मात्र तुम्ही दे एकने धावसंख्या वाढते धावसंख्या दिली 37 धावा धावपलकावर गोलंदाज अविनाश लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघतोय केतन मात्रे उमेश आपण बघतोय थर्ड मॅन रिजन मध्ये प्रदीप आहे अप्रतिम कामगिरी करतोय तो म्हणजे जी जी स्पोर्ट वाकलन संघ फक्त 37 धावत आपण बघतोय धावपलकावर शेवटचा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अविनाश यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता चेंडूला फिरकावून दिलंय मिस टायमिंग स्ट्रोक आहे ऋषी भोईर कोणती चूक करत नाहीये फलंदाज बाद ज्या प्रकारे आपण जे वचित्र सर क्षेत्ररक्षक ऋषी भोईर झेलवाले ते एक अप्रतिम क्षेत्ररक्षण मच्छिंद्र सर आपल्या बघा मी तिथे म्हणजे ऋषी भोईर ज्याने या वर्षामध्ये दोन अर्धशतक सुद्धा ठोकलेत आपल्या बॅटमधनं ज्या प्रकारे झेलवर आले होते मी म्हणेल अप्रतिम कारण की कोणती घाई नाहीये आणि सहजरित्या झेल टिपला मी म्हणेल तीन खेळाडू आपण बघतोय केतन मात्रेने सुद्धा यावर्षी दोन अर्धशतक ऋषी भोईरने यावेळेस मात्र चेडवा खेळ करतोय मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे पुन्हा एकदा ऋषी भोईर झेल खाली येत आहेत फलंदाज बाद हॅट्रिकच्या उंबरला गोलंदाज अविनाश आता पण त्या स्पर्धेत दोन हॅट्रिक पूर्ण आलेत किरण म्हात्रे खुणी संघाचा आणि रवी खाडे खांबारपाडा संघाचा दोन गोलंदाजांनी या स्पर्धेत हॅट्रिक पूर्ण केली अविनाश ने टाकला चेंडू चेंडू ट्रावतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जीत भोईर येतोय खूप वेगाने दोन धावा इथे पूर्ण होत आहेत का बघायचंय आणि दोन धावा इथे पूर्ण होत आहेत दोन धावसंख्या वाढते धावसंख्या दिली 39 धावा 8 गडीबाद 39 अशी धावसंख्या खाडीस संघाची ज्या खाडीस संघाने पहिल्या षटकात 22 धावा खोडल्या होत्या त्या संघाच्या धावा आहेत त्या 8 गडीबाद 39 धावा शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक स्टॅकला फलंदाज केतन अविनाश कोळेगाव इनकडनं यावेळेस मात्र केतनने खेळून काढला चेंडू चेंडू ट्रावलतोय किरण मात्र चेंडू खाली येतोय चेंडू फील्ड करतोय फेकी करतोय दोन धाव मध्ये तुम्ही त्याच्या केतनला थोडीशी मिस फील्ड होते मी म्हणजे किरण मात्रेची दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या 41 41 धावा धावपलकावर 8 गडी बाद या इनिंग मधला आपण बघतोय शेवटचा चेंडू गोलंदाज अविनाश अप्रतिम गोलंदाज दाखवली आहे जी स्पोर्ट वाकलन संघाने यावेळेस मात्र केतनने खेळून काढलेला चेंडू जीत भोईर केतन मात्र झेल खाली येत आहेत आणि केतन मात्र कोणती चूक करत नाही ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण होते अविनाशची शिरावरी गोमा मला कुणाची भीती आता शिरावरी गोमा
आमच्या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे लालचंद्र भोईर साहेब, माजी सरपंच कोळेगाव यांचा इथे सत्कार होणार आहे. मी सीताराम पाटील यांना विनंती होतो की लालचंद्र भोईर साहेबांचा सत्कार करायचे, ज्यांचं आताच आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती ज्या आताच ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे विद्यमान नगरसेविका शैलजा लालचंद्र भोईर यांचा सत्कार करतील संजय पाटील. संजय पाटील साहेबांना विनंती होतो की शैलजा लालचंद्र भोईर नगरसेविका KDMC यांचा सत्कार करत आहेत संजय पाटील. त्यानंतर देसेगावचे अध्यक्ष एक जबरदस्त व्यक्तिमत्व बाळाराम म्हात्रे यांचा सत्कार करतील यशवंत पाटील. यशवंत पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ असते देसेगावचे अध्यक्ष बाळाराम म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचे. सलामीची जोडी आपण बघतो केतन म्हात्रे आणि ऋषी भोईर. दोन खेळाडू आपण जर मच्छिंद्रवाडीसर बघितलं दोन्ही खेळाडूंनी यावर्षी दोन दोन अर्धशतक ठोकलेत. जीत भोईरने सुद्धा एक दोन अर्धशतक ठोकलेत. जीत भोईरने मेडन षटक सुद्धा टाकले. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पंढरीनाथ म्हात्रे देसाई यांचाही सत्कार करतील यशवंत पाटील. यशवंत पाटील यांना विनंती देतो की पंढरीनाथ म्हात्रे देसाई यांचा सत्कार करायचे. आमच्या व्यासपीठावरती पंढरीनाथ म्हात्रे साहेब यांचा सत्कार करत आहेत यशवंत पाटील. त्यानंतर आमच्या हॉस्पिटलवरती जितू साळुंके यांचा सत्कार करतील ज्युपिटर हॉस्पिटलचे संजय चौधरी. संजय चौधरी यांना विनंती देतो की आपण जितू साळुंके यांचा सत्कार करायचा आहे. जितू साळुंके यांचा सत्कार करतील ज्युपिटर हॉस्पिटलचे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर जितू साळुंके यांचा सत्कार करत आहे संजय चौधरी. तर सामना इथे सुरू होईल. ऐकूया आमचे सकाळी समालोचक मच्छिंद्र पाटी यांना. थँक्यू सो मच नितीन. फक्त 42 धावांचे घर समालोचक करण्यासाठी पहिला चेंडू फुल टॉच चेंडू ऑन साईडला मात्र भिरकावून दिल्याचा जज करतोय. सिंगल विशाल चेंडू खाली आला आहे. बघा पहिल्या षटकामध्ये ज्या संघानं 22 धावा ठोकल्या होत्या आणि त्याच खाडीत संघानं 24 चेंडूमध्ये फक्त 19 धावा ठोकल्या आहेत. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम खाडी, चांगलं क्रिकेट नाही खाडी संघाचं मी म्हणेन. ज्या संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या त्या संघानं फक्त 4 षटकामध्ये मागील फक्त 19 धावा. किती प्रेशराईज केलं या बाकल्या संघानं याचं जिवंत होतं तुम्ही पाहतोय. स्टॅकला फलंदाज केतन म्हात्रे इज अ गुड क्रिकेटर. पुलटा चेंडू ताकतीचा प्रचंड वापर, डिफेन्सचा सुयोग्य वापर, सीमा पलीकडं 1/4 धावा. ज्या केतननं आता बॅक टू बॅक दोन बाईक प्रस्थापित केल्या, ज्या केतननं टायगर चषक 2017 पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं. 14 चेंडूमध्ये फलंदाजानं 51 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये बाकलन संघाचा खेळू आणि त्याच संघाला मॅन ऑफ द सीरिजमध्ये बाईक आम्ही दिली होती. आणि खाडीच्या स्पर्धेमध्ये जे दिनेश चेट पाटील आमचे व्यासपीठ त्यांच्या मदती स्पर्धा त्याचा सुद्धा बाईकचा मान करे. ओ वॉट अ फॉर्म, किती फॉर्ममध्ये फलंदाज, त्याचं जिवंत उदाहरण. चौकानं आपल्या खात्यात सुरुवात करून देतो, परिचय देतोय. अजून एक मोठा फटका बॅक टू बॅक, तोच शतकचा तोच फलंदाज मात्र चेंडू यायला मात्र फील केला होता बॅरकट फिल्डिंग. दोन धावा मात्र रोखू शकला नाहीये. बॅकफुटला आला फलंदाज, तेवढ्याच ताकदीनं अंदराज करण्याचा प्रयत्न. केतन किती फॉर्ममध्ये बघा, वाकलन संघ लक फॅक्टर या संघाला खूप चांगलं आहे, तेवढेच चांगला दर्जा आहे. आणि मागच्या 3 वर्षामध्ये ज्या संघानं जो परफॉर्मन्स दाखवला आहे, अनबिलेबल क्रिकेट, खरंच अनबिलेबल क्रिकेट दाखवलं आहे संघानं. त्यांची गुणवत्ता, त्यांचा दर्जा, त्यांच्या असणारे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. व्हेरी गुड बॉलिंग. बघा फलंदाज अक्रॉस क्रिकेटला जास्त प्राधान्य देतो केतन. केतनची बॅट बघा लॉंगाच्या डोक्यावरनं उठते आणि तो त्याचा शोल्डरचा वापर बघा खूप चांगला करतोय. मनगडी ताकद जास्त वापरतोय हे पाहिलं गोलंदाजानं. गोलंदाज पंकज चौधरी इज गुड क्रिकेटर, एक चांगला गोलंदाज आहे. खाडी संघाचा एक चांगला फलंदाज त्याचा परिचय आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय, तब्बल धावा आल्या त्या 7 धावा. 42 धावांची गरज असताना खूप लवकर खेळला लॉंगाच्या डोक्यावरनं उत्तुंग फटका 7 धावा. ओ वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. Thank you, sir.
एखाद्या फलंदाजा चांगला फॉर्म संघाचं किती हित करू शकतोय याचं उदाहरण केतनचं बघा किती चांगला फॉर्म आहे. हेमंतला खूप जवळ ठेवलंय बघा मगाशी ज्यावेळी सामन्याला बेतोडेवरचेच खाडी तेव्हा हेमंत जवळ होता मात्र आता मात्रेवरती कोणता परिणाम नाही आहे. अजून एक मोठा फटका भिलकाव दिला चेंडू मिडविकेटच्या डोक्यावर जज करतो चाबकाच्या बाहेर. अजून एक मोठा फटका असं वाटतं की आपण सामना नाही पाहत असं वाटतं की आपण हायलाइट पाहतोय. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तर या स्पर्धेचं तुमचं लक्ष भेटतोय. या स्पर्धेत तब्बल आतापर्यंत 317 षटकार झाले आहेत. 390 या स्पर्धेत चौकार आपण पाहिले तर 371 विकेट आपण पाहिले आहेत. व्हेरी गुड परफॉर्मन्स. थँक्यू धन्यवाद. स्कोरच्या माध्यमाने आम्ही आभार व्यक्त करतो. चांगली माहिती या स्पर्धेमध्ये त्यांनी ठेवली. 19 धाव आल्यात वैयक्तिक 18 धावसंख्ये दमदार खेळ दाखवतो केतन मात्रे. ज्या खाडी संघानं पहिल्या P1 22 धाबा ठोकल्या होत्या त्या संघानं मागच्या 4 षटकामध्ये फक्त 19 धाव ठोकल्यात आणि मापक लक्ष उभं केलं. 41 धावांचं लक्ष 42 धावांची गरज असतात. दमदार सोबत पाहायला मिळते. धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय. एक झुंजार पंजी दाखवतो केतन. आपला परफॉर्मन्स दाखवतोय. आपण किती इनफॉर्ममध्ये आहेत याचा परिचय देतोय आणि तब्बल 18 धावांची घातक फलांची पाहायला मिळते केतनच्या माध्यमातून. स्ट्राईकचा पण ऋषी षटकामध्ये पहिलं पंकज चौधरी खूप महागात पडलाय. तब्बल 19 धावा आल्यात. खाडी संघानं पहिल्या षटकात 22 धाव टाकले त्याला चोख प्रतिवृत्ती दिला. आता गरज आहे ती मात्र फार कमी धावांची. बघायचे वाडेकर संघ कोणाची वाट पाहायला स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये. खाडी की वाडे खाडी की वाकलन. वाकलन संघ खूप फॉर्ममध्ये आहे सध्या. खूप फॉर्ममध्ये पुलटा चेंडू ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. बघा ऑफसाईडचा चेंडू जर तुम्ही ऑन साईडला खेळत असाल तर तुमचा तेवढा स्टॅमिना पाहिजे. क्रिकेट खेळण्यासाठी गुणवत्ता असली पाहिजे. तुम्हाला क्रिकेट चेंडूची मेरिट पाहून खेळ करता आला पाहिजे. ऑफसाईड चेंडू जर तुम्ही ऑन साईडला खेळत असाल तुमचा फुटवरही तेवढा चांगला असायला हवा. ऋषी स्टेट ड्राईव्ह फक्त बॅटचा फेस खोलतोय. फक्त दिशा देतोय. बॉटमॅनचा वापर खूप चांगला. चेत जज करतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा केतन स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये ठेवू शकत होता मात्र नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि ह्याच संघाविरुद्ध तुर्बे संघानं केलेला वेडेपणा उदाहरण त्याचं. तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे हा फार महत्त्वाचा भाग क्रिकेटमध्ये. 2 धावा पाहायला मिळतं. 19 धावसंख्येचा वेग 21 या धावसंख्येत पाहू शकाल आपण. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सज्ज झाला होता कारण बॉडी लँग्वेज बघा आणि फलंदाज एज लागते आणि पहिला धक्का मारतो ऋषी यावेळी मात्र बॅक टू बॅबिलॉन. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची इल जाईली पाटीची आई इल जाईली पाटीची गुडगो वरदिरी इल जाईली तुझे अर्धीची गुडगो वरदिरी. ऋषीनं आपल्या संघासाठी काहीच केलं नाही. ऋषीनं आपल्या संघासाठी 4 चेंडूचा सामना तब्बल 3 धावांचं योगदान दिलं. फक्त 3 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज ज्याच्या नावानं संघ ओळखला जातोय तो फलंदाज आलाय. यानंतर जीत बोईर. ओ वाट अ क्रिकेटर. खूप मोठा फलंदाज. दोन्ही फलंदाजमध्ये घातक आहेत. 21 धावा आल्यात. अर्ध लक्ष पार केले. फक्त 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. श्याम दातीलकर अतिशय अनुभव खेळू याली मात्र सिंगल निश्चित लाभेल. गुड फिल्डिंग. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. केतन मात्रे ज्या केतन मात्रे आतापर्यंत तब्बल 2 षटकार एक चौकार दाखवला. यस नितीन राजेश पाटील आणि मल्हार पाटील साहेबांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. राजेश पाटील आणि मल्हार पाटील आपण स्पर्धा पाहतात. जहामा क्रिकेट संघ मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं मक्का संघ जसे 2017-47 वर्षे परंपरा. ओ आय एम प्राऊड ऑफ फील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस्टर अमित स्टॉक क्षेत्राचे जज करतोय. सोपा असेल सोडला. बघा लक फॅक्टर मी मगाशीच म्हटलं होतं की सर्वात जास्त लक फॅक्टर कोणाचं असतील तर वाकलन संघाचं असतील. आणि लक फॅक्टर बघा ज्या फलंदाजांना धावांचा वनवा पेटवला आहे ज्या फलंदाजांना षटकारांची खेळी दाखवले त्या फलंदाजाला जीवनदान कॉन्फिडन्स नाही आहे. हरवलाय कॉन्फिडन्स मी म्हणेन खाडी संघाचा. हरवला दिसतोय मैदानावरती कारण 42 धावांचं लक्ष मापक आहे. ओ वॉट अ क्रिकेट. बघा किती क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा. चलो स्कोर ऑफ द विकेट 1 बाउन्स 4 धावा. तसेच विष्णू पाटील आणि पांडुरंग पाटील यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. 27 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. बघा श्याम दातीकरनं खूप चांगलं शतक हाताळलं. कोणता निष्काळजीपणा दाखवला नाही आहे. मात्र क्षेत्ररक्षणाचा ढिसालपणा थोडासा पाहायला मिळाला. त्यामुळे या षटकामध्ये पहिल्या षटकात धावाल्या त्या 19 या षटकात धावाल्या त्या 8 19 सेकंद धावल्यावरती आल्या त्या आतापर्यंत 27 जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. उर्वरित समीकरण येणारे चेंडू 18 आणि गरज ती फक्त 15 धावांची. बघू शकाल किती प्रसन्न वातावरण. वैकुंठवासी हरिभक्त मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडा संकुल
या संकुलाचं नाव देण्यात आलं, नामांकन आलं आहे. आमचे गिरीजा या स्पर्धेचे गिरीधर मारुती पाटील अध्यक्ष आहेत. मी म्हणे उपाध्यक्ष बबन कृष्णा रसाल, सेक्रेटरी संजय कृष्णा पाटील, विशाल करसन पवार, त्यानंतर खजिनदार सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार अजय एकनाथ पाटील आणि उपकर्णधार योगेश भगवान पाटील, ग्रामस्थ मंडळ निलजे यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. अथक परिश्रम सातत्याने स्पर्धेचा उच्चांक वाढवण्याचा प्रयत्न, खूप मोठा प्रयत्न मी म्हणेन. यावर्षी 48 संघ स्पर्धा आपण पाहिले, 47 वर्षामध्ये एवढी मोठी स्पर्धा आपण पाहिली नाही, मात्र 48 वर्षात ज्यावेळी पदार्पण केलं, खूप मोठं यश. बघा ध्वज फडकताना यशाची मात्र पोचपावत येताना आम्ही यशस्वी आहोत, आम्ही यशस्वी आयोजन करू शकतोय आणि आम्ही यशस्वी आयोजन पूर्ण करतोय याची पोचपावत ध्वज आपण फडकताना पाहू शकतो. एवढं चांगलं आयोजन, नीटनेटकं वेल प्लॅनिंग आयोजन, व्हेरी गुड क्रिकेटर क्रिकेट आयोजन. मोठा फटका लग्नाच्या लोकांना भिरकावून दिला आहे, त्याला थांबवणं फार कठीण असणार आहे. केतनला वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, अजून मोठा छटका. थँक यू डीजे. 24 धावांची दमदार खेळी करतोय केतन, त्याला सामना संपवायचा आहे, खूप लवकर घाई आहे केतनला सामना संपवण्याची, कारण त्याला रेस्ट हवा. मी म्हणेन अप्रतिम फलंदाज, 24 धावांची दमदार खेळ, 3 षटकार, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. सध्या स्थितीमध्ये सर्वात फॉर्मचे खेळाडू ह्या विभागामध्ये एक बालट्या सोनापाटाचा आणि दुसरा केतन, खूप फॉर्ममध्ये सध्या अप्रतिम फलंदाज यांच्या माध्यमातून. अप्रतिम धावांचा वोग पुढे सरकतोय, पुलटा चेडू आमंत्रण होतं, अजून एक मोठा फटका षटकार, जर जोरदार आले फलंदाज, जोरदार आले अप्रतिम फलंदाजचे. अप्रतिम तर वैयक्तिक 31,000 खेळतोय, सामन्यामध्ये काय राहिलंय काहीच नाही, आता फक्त सामने औपचारिक राहिले. 34 धावा धाबा आल्यात, 42 धावांची माफ करा 39 धावा आल्यात, स्कोरने धावा ऍड केल्या नव्हत्या. गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड स्टॅमिंग. बघा प्रत्येक चेंडूवरती फलंदाज मोठे फटके खेळतोय, मात्र हे क्रिकेट एवढे चांगलं म्हणता येणार नाही, कारण तुम्ही जर मोठे फटके खेळत असाल तर तुमच्यामध्ये प्लेसमेंट असायला हवी, ती तुम्हाला क्रिकेटमध्ये पुढे सातत्य देईल. प्रत्येक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न करतो, का सामना सोपा केला केतन, तब्बल 31 धावांची दमदार झुंजा केली पाहायला मिळतोय. एकतर्फी खेळाडू होतोय आणि सामना जिंकण्याची खूप घाई या फलंदाजाला, खूप मोठे फटके खेळण्याचा मात्र आवर घालता येत नाही या फलंदाजाला. अमिष मात्र खूप पाहायला मिळतोय, विशाल गोलंदाजी सज्ज होतोय. बघा विशालनं दोन चेंडू बेट केले, त्याच्यावर असलेला अनुभव पाहायला मात्र लावतोय विशाल. 31 धावांची दमदार खेळी करताना सामन्याला मात्र 39 धावा आतापर्यंत रूप पाहिल्या, पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 19, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8, तिसऱ्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत 12 धावा आल्या आहेत. काटे संघानं पहिल्या षटकामध्ये 22 धावा ठोकल्या होत्या, मात्र नंतरच्या 24 चेंडूने फक्त 19 धावा ठोकल्या त्या संघानं, आणि हेच कारण की या संघ डॅकफुटला पाहायला मिळतोय. ओ वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, बघा फुटवर कधी चांगला पाहायला मिळतोय. लॉग आपला सिद्ध जज करतोय सिंगल, षटक 30 सुरू आहे, 32 या 32 धावसंख्येत खेळतोय फलंदाज. तर एकूण धावसंख्या धावपाला कधी 40 सामन्यामध्ये मजा नाही आहे, एकतर्फी सामना पाहतोय आपण नितीन, आणि जर एकतर्फी सामना झाला तर कॉमेंट करण्यासाठी आपल्याला मजा येत नाही, पाहणाऱ्यांना मजा येत नाही आहे, क्रिकेटचं स्वरूप पाहायला मिळत नाही, क्रिकेट दर्जा पाहायला मिळत नाही आहे. 40 धाव फक्त 2 धावांची गरज. बघा जितू फक्त क्रिकेटला एन्जॉय करतोय आणि सामना जबल जिंकल्यात जमा आहे आणि सामना जिंकतोय तो ह्याली मात्र वाकलन संघ. वाकलन संघाचं हार्दिक अभिनंदन. उपांत्य फेरी जिंकून आपण अंतिम फेरीत मग दाखल झालात, तर तुमचं हार्दिक अभिनंदन. खाडी संघाचा हार्दिक आभार, या स्पर्धा आपण सहभाग नोंदवला, चांगला खेळ दाखवलात, तुमचं मनापासून आभार. पुढच्या वर्षी तुम्हाला खाडी संघ हार्दिक शुभेच्छा आणि वाकलन संघासुद्धा हार्दिक शुभेच्छा देतोय, अभिनंदन तुमचं या स्पर्धा अंतिम फेरी गाठल्याबद्दल. तसं आमच्या व्यासपीठावर ज्यांचा आता जागमध्ये राजेश रामचंद्र पाटील निजे यांचा सत्कार करतील सोमनाथ पाटील. तर प्रसाद परब कुठे असेल तर आपण व्यासपीठात संपर्क साधा. प्रसाद परब डोंबिलीचे गोड समालोचक, स्वीट व्हॉइस ऑफ द डोंबिली. प्रसाद परब आपण असेल तर कॉमेंट्री बॉक्स तातडीने या. आणि राजेश रामचंद्र पाटील यांचा सत्कार करतायत ते म्हणजे सोमनाथ पाटील, त्यानंतर मल्हार पाटील यांचा सत्कार करतील दीपक पाटील. मल्हार पाटील यांचा सत्कार करतील दीपक पाटील. दीपक पाटील यांना विनंती होती की मल्हार पाटील यांचा सत्कार करायचा आहे. मी आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेविका शैलजा लालचंद्र भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचे. आणि खेळाडू आहे केतन म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच केतन यायचे, मॅन ऑफ द मॅच वाडेकर संघ आपले 12 खेळाडू घेऊन इथे यायचे. चला निलेश कापसे आपले खेळाडू घेऊन यायचे लवकर.
केतन मात्रे ज्याने 32 धावा केल्या आणि एक गडी बाद केलाय, त्यांचा आमच्या व्यासपीठावरती पांडुरंग शंकर पाटील यांचा सत्कार करतील श्रीधर पाटील। श्रीधर पाटील यांना विनंती करतो की आपण पांडुरंग शंकर पाटील यांचा सत्कार करायचे। पांडुरंग शंकर पाटील यांचा सत्कार करतील श्रीधर पाटील। दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे आमच्या समालोचन कक्षासमोर। केतन मात्रे आपल्या खेळाडूंना घेऊन यायचे, 12 खेळाडूंना समालोचन कक्षासमोर।